नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। खूप व्यक्ती अशा असतात ज्या भगवंतांचे खूप पूजन करतात, नेहमी भजन कीर्तन पूजन यातच व्यग्र असतात, परंतु त्यांचे म्हणणे असे असते की आम्ही नेहमी भगवंतांची पूजा करतो, पूजेतच आमचा दिवस घालवतो, तरीही आम्ही आनंदी का नाही, आमच्या वाट्याला नेहमी दुःखच का। व इतर नास्तिक व्यक्ती ज्या कधी भगवंताला मानित नाहीत, भगवंताला पूजत नाहीत, ते अगदी ऐशारामात व थाटामाटात आणि आनंदात आपले जीवन जगतात। एक व्यक्ती होता, तो भगवंतांची खूप मनोभावे पूजा करीत असे, परंतु त्याचे जीवन नेहमी निराशेने भरलेले व दुःखी कष्टी होते। त्या व्यक्तीला याचे खूप वाईट वाटायचे की मी तर भगवंतांचे इतके पूजन करतो, कधी कोणाचे वाईट व्हावे असा विचारही मनात आणत नाही, तरी सुद्धा मी आनंदी का नाही। त्या व्यक्तीच्या मनात नेहमी अशी भावना असे की मला भगवंताने दर्शन द्यावे किंवा मला एखादी सिद्धी प्राप्त व्हावी, मी इतकी पूजा करतो त्याचे काहीतरी चांगले फळ मिळावे, किंवा माझ्या दुकानावर गिराईकांची इतकी गर्दी वाढावी की माझे दुकान खूप चालावे। परंतु तसे काहीही होत नसे, याचे कारण म्हणजे ती व्यक्ती पूजापाठ करताना निर्मळ मनाने व स्वच्छ अंतकरणाने करीत नसे। मी हे केले तर मला ते मिळेल अशा अपेक्षेने तो भगवंतांचे पूजन करीत असे, म्हणजे भगवंतांच्या पूजेतही तो सौदेबाजी करीत असे की देवा मी तुला हे दिले तर तू मला ते दे। परंतु भगवंतांना हे मान्य नाही व व्यक्ती मनासारखे झाले नाही की भगवंतालाच दोष देतात। आपल्या अशा परिस्थितीला भगवंतच कारणीभूत आहे, भगवंत माझ्याकडे लक्षच देत नाही, मी केलेल्या पूजेचे हेच फळ का मला, असे म्हणतात। परंतु जे भगवंताला दोष देतात त्या व्यक्ती आजही दुःखी आहेत, कालही दुःखी होत्या व उद्याही दुःखीच असणार। सर्वात आधी तुम्ही करीत असलेल्या पूजेचा देखावा बंद करा व भगवंतांबरोबर सौदेबाजी करणे बंद करा। देवाचे मंदिर म्हणजे काही दुकान नाही की काही पैसे देऊन जे हवे ते घेता येईल। काही व्यक्तींना नवस करण्याची खूप सवय असते, देवा मला हे दे मी तुला ते वाहीन, माझे असे काम कर मी तुझा भंडारा करीन। भगवंत काय तुमच्या पैशांचा प्रसादाचा व भंडाऱ्याचा भुकेला आहे का? आणि इतक्या संपूर्ण पृथ्वीवर तुमच्याकडेच लक्ष देण्यासाठी भगवंतांकडे इतका वेळही नाही। आपल्यापेक्षा खूप मोठमोठे भक्त आहेत भगवंतांचे व ज्यांना भगवंतांकडून काही अपेक्षाही नसते, शिवाय ते आपल्या भक्तीचा देखावाही करीत नाहीत। ज्या नास्तिक व्यक्ती असतात त्या व्यक्ती भगवंताला मानत नाहीत, परंतु नेहमी प्रयत्नशील असतात, स्वतःच्या हिमतीवर ते पुढे जातात, ते भगवंत देईल मग मी घेईल अशी अपेक्षा ठेवत नाहीत व आपले काम जिद्दीने व चिकाटीने करीत राहतात, जीवनात सफलता मिळवत राहतात। परंतु ज्या व्यक्ती भगवंतांची पूजा करतात त्या व्यक्ती भगवंतावरच सर्व सोडून देतात व थोडे नुकसान झाले काही झाले तर लगेचच प्रयत्न सोडतात व भगवंताला दोष देतात। आजारी पडले तर डॉक्टरकडे न जाता भगवंताला म्हणतात, देवा मला का आजारी केले, असे प्रत्येक गोष्टीत भगवंताला ओढून कसे चालेल। भगवंतांचे केलेले वाया जात नाही, आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच मिळते, पण आपण सांगू त्याप्रमाणे व त्या वेळेला ते कसे मिळेल, भगवंत कोणत्या रूपात व कशा स्वरूपात काय देतील ते सांगता येणार नाही, ते त्यांच्यावर अवलंबून आहे व ते त्यांच्या पद्धतीने आपल्याला फळ नक्कीच देतील। मला हे नाही मला ते नाही या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपण दुःखी कष्टी होऊन बसतो। भगवंतांवर विश्वास ठेवावा, आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळेलच, परंतु आपले प्रयत्न सोडू नयेत, सारखा भगवंताला दोष देऊ नये। एकदा पूजा झाली की आपल्या आपल्या कार्याला लागावे, आपल्या गिराईकांशी सहकार्यांशी व्यवहार चांगला असावा, भगवंतांचे निर्णय भगवंताला घेऊ द्यावेत, आपले निर्णय त्यांच्यावर लादू नयेत। भगवंतांची पूजा झाली की दर्शन करून भगवंताला सांगावे की हे प्रभू मला आशीर्वाद द्या, आपल्या कामधंद्यात व्यापार व नोकरीत आपल्या बुद्धीचा वापर करावा, सर्वांशी मिळून मिसळून राहावे म्हणजे तुमचा व्यापार व्यवसायही तेजीत चालेल व नोकरी करीत असाल तर सहकारीही खुश राहतील आणि पर्यायाने तुम्हीही आनंदी व्हाल। आनंद हा आपण जेवढा देऊ त्याच्या दुप्पट आपल्याला परत मिळतो, म्हणजे आपला इतरांशी कसा व्यवहार आहे
त्यावरच दुसऱ्यांचा आपल्याशी व्यवहार अवलंबून राहील। आपण सर्वांशी चांगले वागलात तर सर्वजण तुमच्याशी चांगलेच वागणार। जे या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत ते आपले डोके धरून बसतात व काही साध्य होत नाही। आणि असे होत असेल तर तांत्रिक व मांत्रिक बाबा बुवा यांच्या मागे लागतात, काहीतरी टोने टोटके करतात, पण त्यातही काही झाले नाही की परत त्यांच्याकडे जातात व त्यांना सांगतात हे झाले नाही, दुसरे टोने टोटके करत बसतात। आणि कधी संयोगवश एखादे काम झाले तर त्या बाबाचे पायस धरून ठेवतात व नेहमी त्या बाबाच्या मार्गदर्शनाने चालून आपला वेळ व पैसा तेथे फुकट घालवतात। आपण केलेल्या कर्माचे फळ योग्य वेळ आल्यास आपल्याला नक्कीच मिळेल। स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चला, भगवंत तुमच्या पाठीशी नक्कीच असतील। फक्त चांगले कर्म करा आणि आपल्या बुद्धीचा वापर करा आणि पुढे जा। तुम्ही तुमच्या विचारांमुळे जास्त दुःखी होतात, ते नकारात्मक विचार आपल्या मनातून काढून टाका व आपले निर्णय आपण स्वतः घ्या। इतरांना किंवा भगवंताला दोषी ठरवू नका। आपल्या कामावर 100% लक्ष द्या। बुद्धीचा भरपूर वापर करा। बुद्धीचा वापर केल्यास ती वाढत चालते, नाहीतर बुद्धीलाही गंज चढतो। म्हणून नुसते पूजा पाठ न करता कामातही लक्ष द्या। मग बघा भगवंत तुमचे कसे सर्व चांगलेच करेल व तुम्ही आनंदी व्हाल। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।